बिर्याणी करायची म्हणलं की त्याला खूप सारी मेहनत असते, खूप सारी भांडी पडतात, पण ही आपण कुकरमध्ये बनवतो आहे. झटपट बनून तयार होणारी व्हेज बिर्याणी आहे आणि ही दिसते आणि चवीला परफेक्ट व्हेज बिर्याणीसारखीच लागते. मसाले भात होत नाही. या पद्धतीने फक्त एका शिट्टीमध्ये बनणारी ही व्हेज बिर्याणी नक्की नक्की बनवून बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. बिना कटकटीची, बिना त्रासाची ही व्हेज बिर्याणी आहे. कुकरमध्ये बनवतो आहे, पण याची चव ही अस्सल व्हेज बिर्याणी खातो तशीच येते, दिसायलाही तशीच दिसते. तर सगळ्यात आधी पनीर. व्हेज बिर्याणी आहे तर पनीर घेतलंच पाहिजे. सो इथे मी 250 ग्रॅम पनीर घेते. यामध्ये घालूयात लाल तिखट, 1 चमचा धणेपूड आणि 1/2 चमचा बिर्याणी मसाला, मीठ अगदी चवीपुरतं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊयात. आणि हे पनीर छान कोट झालेलं आहे मसाल्यांमध्ये. आता हे मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूयात. इथे 2 कप मी अख्खा बासमती घेतलेला आहे. लॉंग ग्रेन बासमती राईस असं म्हटलं जातं. बाजारामध्ये मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. सगळ्यात जुना असेल तो घ्यायचा. तो चिकट नाही होत आणि छान असा लांबसडक होतो. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि कमीत कमी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. हे तांदूळ धुवून घेणं गरजेचं आहे. यामुळे काय होतं ना, यावर जर काही माती असेल किंवा थोडंफार वरचं स्टार्च असेल ना, ते निघून जातं आणि मग बिर्याणीचा भात चिकट होत नाही. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं पुरेसं आणि 1/2 तास आपण हा तांदूळ व्यवस्थित भिजवून घेतो. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता आपण बिर्याणी बनवायला घेऊयात. 1-2 चमचे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात 1 चमचाभर साजूक तूप. बिर्याणी आहे आणि तूप वापरणार नाही असं होतच नाही. बिर्याणीमध्ये तूप आवश्यक आहे. आता हे छान गरम करून घेऊयात. यामध्ये घालायचे काजू. काजू आधी आपण तळून घेऊयात. छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. काजू छान असे सोनेरी रंगावर तळून झाले की हे काढून घेऊयात एका डिशमध्ये. मस्त. आता कांदा. सो कांदा तळायला ना खूप वेळ जातो, मेनली बिर्याणीचा. तर मी नेहमी बिर्याणीसाठी काय करते, कांदा सुकवून घेते. स्लाईस करून उन्हाळा सुरू असला की मस्त असा कडकडीत सुकवून घेते. मग तो असा होतो आणि मग तो तेलात टाकला की 1 मिनिटभरात तळून तयार होतो. तुमच्या बिर्याणीसाठीचा कांदा तास तासभर तळत बसायची गरज नाही आहे. इवन तळायची पण गरज नाही. हा कांदा जर थोडंसं तेल चढून तुम्ही मायक्रोवेव्ह केला, 1 मिनिटात तो छान असा कुरकुरीत होतो. बघा झाला पण पटकन. आता हे तळलेला कांदा देखील काढूयात. आता तेल छानपैकी गरम झालेलं आहे. यामध्ये घालूयात 1 चमचाभर जिरं, तमालपत्र, दालचिनी. तुपाची ती चव आहे ना फोडणीमध्ये, मस्त येते त्याचा सुवास. वा लवंगा 7 ते 8, काळी मिरी 7 ते 8, चक्रीफूल 1/2. हे मसाले छान परतूयात आणि यामध्ये आता घालायचं आहे स्लाईस केलेला कांदा. 1-3 ते 4 कांदे मस्त स्लाईस करून घेतलेले आहेत आणि हे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. हवं तर कांदा तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालेल. कांदा मस्त असा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. यामध्ये आता घालूयात 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट. मिक्स करायचे आणि सुके मसाले. यामध्ये 1 चमचा धणेपूड, बिर्याणी मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा,
आणि हळद. आता हे एखाद मिनिटभर छानपैकी सगळं एकत्र परतून घेऊ. मसाले छान असे फ्राय करून झाले की यामध्ये घालायचं दही. कुठल्याही बिर्याणीच्या रेसिपीमध्ये दही घातल्याशिवाय ते कम्प्लीट होत नाही. सो एक 4 चमचे मी दही इथे घालते, त्याचबरोबर हिरवी मिरची 3 ते 4 तुकडे, पुदिना. पुदिना कट नाही करत मी, शक्यतो असाच हातामध्ये तोडून घालते. त्याचा स्वाद छान रिलीज होतो तुम्ही कट करून पुदिना घालण्यापेक्षा. हे असेच हातामध्ये तुकडे करून घालायचे. फ्रेशनेस पुदिन्याचा खूप आवडतो मला. आणि कोथिंबीर मिक्स करूया आणि 2 ते 3 मिनिटं छान हे परतून घेऊ. कांदा आणि मसाला छान असा फ्राय झालेला आहे दही टाकल्यानंतर. आता यामध्ये भाज्या घालून घेऊयात. तर व्हेज बिर्याणी आहे तर भरपूर भाज्यांचा आपण इथे वापर करतो. हा आहे बटाटा. आणि सगळ्या भाज्यांना अशा मोठ्या मोठ्या चंक्समध्ये कट करायच्या, म्हणजे मग काय होतं ना ते बिर्याणीमध्ये एकसारख्या दिसतात छान भाज्या सगळ्या. फ्लॉर, गाजरचे मोठे तुकडे, श्रावणी घेवडा, बीन्स आणि त्याचबरोबर 1/2 कप ताजा मटार आहे. आता हे सगळे जिन्नस छान असे एकत्र करून घेऊया. तर भाज्यांना इथे मसाल्याचं सुंदर कोटिंग आलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घालते, मीठ घालूयात चवीनुसार. थोडं कमी घालायचं आता कारण नंतर तांदूळ टाकल्यावरही मीठ आपण यामध्ये घालणार आहोतच. आणि पनीरही घालूयात जे आपण आधी मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आणि हे पनीरही भाज्यांमध्ये मिक्स करूयात. आणि भाज्या आहेत ना या अशा स्प्रेड करूयात कुकरमध्ये. भाज्या अशा एकसारख्या स्प्रेड करून झाल्या की यावर तांदूळ जो आपण भिजत घातला होता यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये तांदूळ असा काढायचा आणि पूर्ण पाणी ड्रेन करायचं, त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नको. परफेक्ट. आणि हे असं स्प्रेड करून घेऊयात तांदूळ. आणि इथे 2 कप तांदूळ मी घेतला होता तर यावर आपण 3 कप पाणी घालतो कारण 1/2 तास आपण सोक करायला ठेवला होता, त्यामुळे पाणी खूप घालायचं नाही. सो साधारण वर एक बोटभर पाणी राहिलं पाहिजे इतकं पाणी यामध्ये घालायचं. आणि मीठ घालायचं कारण भातामध्ये आपल्याला मीठ अजिबात नाही आहे. आणि अगदी हलक्या हाताने हे वरच्यावर मिसळायचं. आणि आता हिरो ऑफ द डिश किंवा स्टार इन्ग्रेडियंट कुठल्याही बिर्याणीसाठी, ते म्हणजे साजूक तूप. येस. आणि थोडंसं सळळ हाताने घालायचं बिर्याणीच्या डिशमध्ये. आणि हे गोविंद मिल्क प्रॉडक्ट्सचं गाईचं साजूक तूप आहे. तुम्ही बघू शकाल छान असं रवाळ आणि दाणेदार टेक्स्चर आहे, मस्त सॉफ्ट आहे. आणि याला चव आणि याचा सुवास आहे ना जबरदस्त आहे. दुधामध्ये जे काही नैसर्गिक व्हायटामिन्स अँटीऑक्सिडंट्स असतात त्याने हे तूप जे आहे हे परिपूर्ण आहे, त्यामुळे तुमच्या हेल्थसाठी अगदी परफेक्ट आहे. आता काय करायचं, आता झाकण लावायचं आणि मीडियम टू हाय हीटवर 1 शिट्टी काढायची, जास्त शिट्ट्या काढायच्या नाही. मीडियम टू हाय हीटवर बिर्याणी मी छानपैकी 1 शिट्टी निघेपर्यंत शिजवली, गॅस बंद केला, स्टीमही रिलीज झालेली आहे. आता आपण चेक करूया. वाव, मस्त. तुम्ही बघू शकाल भात खूप सुंदर शिजलेला आहे, छान असा फुललेला आहे भात. आणि हा असा ना फोर्कच्या हेल्पने हलका हलका आपण मोकळा करून घेऊया. वाव, बघा तुम्ही क्या बात है. खालपर्यंत बिर्याणी छान झालेली आहे, लागलेली नाही आहे, म्हणून मी तुम्हाला फोर्कने मुद्दाम काढून दाखवलं. येस. आता गार्निश.
भात खूप सुंदर दिसतोय, छान शिजलेला आहे आणि परफेक्ट बिर्याणीला जसं टेक्स्चर असतं, वा तसंच टेक्स्चर आलेलं आहे. भाज्या पण सुंदर शिजून निघतात, जबरदस्त भन्नाट दिसते बिर्याणी. आणि साजूक तुपाचा स्वाद, त्याचा जो फ्लेवर सुवास आहा बिर्याणीमध्ये जबरदस्त येतो. आता यावर जो कांदा आपण तळून घेतला होता तो घालून घ्यायचा आणि काजू. मस्त, खूप छान होते हे कुकरमधली बिर्याणी. चव याची परफेक्ट बिर्याणीसारखीच लागते, मसाले भात लागत नाही. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.